नमस्कार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान भक्तिगडावरती पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा पार पडत होता आणि गोपीनाथगडावरून दर्शन घेतल्यानंतर त्या भगवान भक्तिगडाकडे त्यांनी हेलिकॉप्टरमधून उड़ान केलं होतं। मात्र त्यांचं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा गोपीनाथगडावरती परतलेलं आहे। काहीतरी तांत्रिक अडचण झाली आणि तांत्रिक अडचणींमुळे ते हेलिकॉप्टर पुन्हा एकदा गोपीनाथगडावरतीच परतल्याची बातमी समोर येते आहे। पंकजा मुंडे यांचं हेलिकॉप्टर उड़ान केल्यानंतर पुन्हा एकदा गोपीनाथगडावरती परतलंय, त्याची एक्सक्लुसिव दृश्य तुम्ही मराठी मंडळीवरती पाहत आहात। काहीतरी तांत्रिक अडचणींमुळे ते विमान पुन्हा एकदा परतल्याची बातमी समोर येते आहे। थोड्याच वेळानंतर ही तांत्रिक अडचण सॉल्व झाल्यानंतर पुन्हा एकदा पंकजदय मुंडे या गोपीनाथगडावरून भगवान भक्तिगडाकडे उड़ान घेतील अशी माहिती देखील मिळते आहे। तांत्रिक अडचणीमुळे हे सगळं घडलेलं आहे आणि त्यामुळे थोडक्यात पंकजदय बचवल्या असं म्हणायला हरकत नाही। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण झाल्यामुळे त्यांचं विमान पुन्हा एकदा गोपीनाथगडावरती खाली उतरवण्यात आलं आहे।